आणि ब्रेकनंतर आता आपण बघणार आहोत बातमी आहे गुन्हेगारी जगतातनं एक महत्वाची घडामोड अशी घडलेली आहे की प्रेमविवाह केल्यानं एका तरुणावरती चाकू हल्ला करण्याचा प्रकार घडलेला आहे. मुलीच्या नातेवाईकाकडून या तरुणावरती हल्ला करण्यात आला. मिरज शहर पोलीस स्थानकात याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मिरजेमध्ये सैराट प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे का अशी एकूण चर्चा सुरू झाली आहे. प्रेमविवाह केल्यानं या तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आला आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आपल्या बरोबर आहेत. आसिफ, नेमकं काय घडलं? योगेश लवाटे ह्याने दीड ते दोन महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. एका मुलीच्या वाळवा तालुक्यातली राहणारी मुलगी आहे, तिच्याशी प्रेमविवाह केला होता. परंतु काही दिवसापूर्वी त्याचे नातेवाईक घरी आले होते योगेशच्या घरी आणि त्यांच्यावर ती मुलगीला घेऊन जाते आणि त्यांच्यात थोडी वादावादी झाली होती आणि त्याच वादावादीची पुनरावृत्ती संध्याकाळी त्या योगेशवर हल्ला करण्यात आला. काही आदल्या दिवसांनी दोघांनी चाकू हल्ला करून त्या डोक्यात वार केले. या प्रकरणी दोघांवर दोघांना ताब्यात घेतलं आहे पण योगेश्वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल, एकूणच बघितलं की सैराट पिक्चरच्या नंतर जे काय प्रेमविवाह करतात त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकातून सैराटची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. तशीच पुनरावृत्ती मिरजेमध्ये घडलेली आहे आणि यामुळे योगेशला डोक्याला गंभीर इजा झाली आणि तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा या घटनेनंतर आपण जातीपातीच्या भिंती ज्या आहेत किंवा प्रेमविवाह केला म्हणून एखाद्यावरती प्राणघातक हल्ला करणं या सगळ्या घटना आपण केव्हापर्यंत करत राहणार आहोत असा एक प्रश्न जो आहे या ठिकाणी या घटनेनंतर निर्माण होतो आहे. यानंतर पुढे पाहूया. आता न्यूज 18 लोकमतने राज्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्याची बातमी दाखवली. राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी याची दखल घेत मान्य केलं आहे की राज्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांचा तुटवडा आहे. आम्ही एक वर्षापासून त्यावर काम करत असून लवकरच ही समस्या सोडवली जाईल असं मंत्री सुनील केदार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय. पशुवैद्यकीय डॉक्टरांना रुग्णसेवेव्यतिरिक्त शासनाच्या काही शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आणि त्यामुळं पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कामांचा अतिरिक्त ताण पडतोय. याबाबत मी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याने दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना आश्वासन दिलं. जवळजवळ 4000 त्या ठिकाणी वॅकन्सीज होत्या आणि याच्यामुळे याचा मोठा परिणाम ग्रामीण भागाच्या पशुवर झालेला आहे कारण डॉक्टर्स नसल्यामुळे तिथे त्या ठिकाणी औषध उपलब्ध होत नव्हते. पण त्यातल्या त्यात मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला ती विषय समजून सांगितला. मंत्रिमंडळाने मला पहिल्यांदा महाराष्ट्र झालं की आम्ही ते LSS जे आहे हे आउटसोर्स केले. 450 LSS आम्ही ते भरून त्या ठिकाणी तातडून त्या ठिकाणी आम्ही भरले त्या ठिकाणी टेम्परेरी बेसिस आउटसोर्स करून आणि आता LDO 400 LDOचे नवीन ऑर्डर निघालेले आहे. पोस्टिंगसुद्धा झाले तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढच्या वर्षापर्यंत मी असा माझा प्रयत्न असा आहे की एकही दवाखाना बिना डॉक्टरचा ह्या राज्यातला असू नये अशा प्रकारचा माझा त्या ठिकाणी. MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला जातो. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा निषेध केला. त्यांच्याशी याबद्दल बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. MIMचे खासदार इम्तियाज जलील सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. हा हल्ला काय दर्शवतो, काय सांगतो हे हल्ला? कारण की एखाद्या खासदार जेव्हा प्रचाराला जातो तो आपलं कर्तव्य करतो, पक्षाचा प्रचार करत असतो, अशावेळी त्याच्यावर पिस्तूल ताणली जाते, थेट गोळीबार केला जातो, हे काय प्रदर्शन आहे, काय दर्शवतं हे? मला असं वाटतं हे ग्रोईंग इनटॉलरन्स जे देशामध्ये सुरू आहे आणि ज्याच्या बाबतीत जे सरकारमध्ये बसलेले जे वरिष्ठ नेते आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून जे सगळे मंत्री आहे अशा प्रकारचे लोकांच्या विरोधात जे बोलत नाही जे गप्प बसतं एका अर्थाने ते अशा कृतीचा ते समर्थन करत आहे. तर हे युवकांना असं वाटत आहे की आपल्याला तर काही होणार नाही, सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, आपण काहीही करू शकतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की असदुद्दीन ओवेसी वर पहिल्यांदा हल्ला झाला असं नाही आहे. 2 महिन्यापूर्वी त्यांच्या घरावर जेव्हा हल्ला झाला होता ते जे आले होते हल्ला करणारे युवक ते फेसबुक लाईव्ह केलं होतं. ते तिथे उभे राहिले होते, ते सगळे व्हिडिओ काढत होते आणि त्यांना हे माहीत होतं की यांच्या 100 घराच्या समोरच, घराच्या एक्झॅक्टली समोरच पार्लमेंट पोलीस स्टेशन आहे आणि जे एरिया आहे ते देशातला सर्वात मोस्ट हायली सेक्युअर्ड अँड प्रोटेक्टेड एरिया आहे कारण ते पार्लमेंट झोनमध्ये येतं. तिथे अशा प्रकारे होणं म्हणजे मला असं वाटतं की याच्यापेक्षा
काय आश्चर्यजनक असणार आहे की तुम्ही त्यावेळी चांगली कारवाई केली नाही म्हणून हे अशा प्रकारचे लोकांची हिम्मत वाढत आहे की त्यांना वाटतं की आपण त्यावेळी आपण पत्थर फेकलं होतं त्यांच्या घरी, आता बंदूक घेऊन जाऊ आपण, उद्या ते बम आणतील. मला असं हे सांगायचे आहे की ते फक्त एका राजनैतिक पार्टीचे अध्यक्ष आहे असं नाही आहे, ते 4-time MP आहे आणि त्याच पार्लमेंटने त्याने बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड पण दिलेला आहे. एका मेंबर ऑफ पार्लमेंट जेव्हा सदन सुरू आहे त्यांच्यावर हल्ला होतो, मी स्पष्टपणे काल पार्लमेंटमध्ये सांगितलं की ये मेरा या तुम्हारा मुद्दा नहीं है, ये हम सबका मुद्दा है. आज गोली हम पर चली है, कल किसी और के ऊपर भी चलेगी. अगर आज अगर तुम खामोश रहे तो कल तुम्हारे लिए भी कोई बोलने वाला नहीं रहेगा. 550 जे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन्स असते जे देश चालवतो त्यांच्यावरही असे हल्ले होत असेल तर सामान्य माणसाचं काय. आणि आम्हाला अपेक्षा आहे की जे केंद्रीय गृहमंत्री आहे अमित शाह याच्या बाबतीत काही खुलासा करतील की हे कोण लोक होते आणि काय त्यांनी कारवाई केलेली आहे. अतिरिक्त सुरक्षा पुरवावी असं वाटतं, त्यांनी असेसमेंट करा आणि त्यांना असेसमेंटमध्ये वाटलं की द्यायचं आहे आणि त्यांना असेसमेंटमध्ये वाटलंच नाही की काही नाही आहे तर त्याचाही करत आहे की साधा कॉन्स्टेबलही त्यांच्या सभेमध्ये येत नाही, त्यांच्या सोबत येत नाही, काही पेट्रोलिंग त्यांना काही देत नाही. नवी दिल्ली अवधेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18, लोकमत. पुढे बघूयात. काँग्रेस नेते राहुल गांधी गोवा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले. त्यांनी आज गोव्याच्या मडगावमध्ये जाऊन घरोघरी प्रचार केला आणि यावेळी त्यांनी मडगावमधील काही घरांमध्ये नागरिकांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसोबत बैठकही घेतली. साखळी इथे व्हर्च्युअल रॅलीतही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गोव्याच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे मतदानापूर्वी आपण बघतोय की प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसते आणि खुद्द आता पक्षाचे नेते राहुल गांधी हे गोव्यामध्ये आज घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. लोकांना काँग्रेसच्या उमेदवारांना मतदारांना त्यांनी अपील केलं, आवाहन केलेलं आहे. डोअर टू डोअर प्रचार जो आहे तो रंगताना दिसतोय. पुढे पाहूयात. परमबीर सिंग यांच्या माध्यमातून राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव सुरू आहे असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. परमबीर सिंगांचे आरोप खोटे असून त्यांनीच कार मायकल प्रकरणाचा डाव रचला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर ओबीसींवरील हल्ल्याची घटना खूपच धक्कादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पण NIA सांगितलं होतं की आम्ही परम या केसमध्ये ॲडिशनल चार्जशीट फाईल करणार ते होत नाही. याचा अर्थ आहे परमवीर सिंगला NIA माध्यमातून वाचवण्याचं काम करण्यात आलं आणि त्यासाठी परमवीर सिंगच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात आले. जे एंटेलिया केसच्या माध्यमातून विषय समोर आला होता त्याच्यात काही पुढे ॲडिशनल चार्जशीट फाईल होत नाही. ED CBI केस देण्यात आला. परमवीर सिंग ज्यांना बदली करण्यात आली होती, जे मास्टर माइंड आहेत, त्यांचे सगळे स्टेटमेंट हे राजनैतिक आहे. केंद्र सरकार परमवीरच्या माध्यमातून या सरकारला बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी सगळं त्यांनी कट कारस्थान परमवीर सिंगनी रचलं होतं आणि त्यांनी त्यासाठी या प्रकारचे स्टेटमेंट देत आहे. ते कोर्टामध्ये निश्चित रूपाने हे सगळं उघडं पडतील. DGP उत्तर प्रदेशला आदेश दिला पाहिजे. जे कोणी नेते प्रचारासाठी उत्तर प्रदेशमध्ये जात आहे त्यांचे कार्यक्रम असतील, व्यक्तिगत त्यांचे दौरे असतील, तिथे सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश पोलिसांनी स्वीकारली पाहिजे. ही घटना अतिशय गंभीर आहे, याच्याकडे उत्तर प्रदेश पोलीस आणि निवडणूक आयोगाने गंभीरतेने पाहिलं पाहिजे. यानंतर नितेश राणेंच्या संदर्भातला एक महत्वाचा अपडेट असा हाती येत आहे की नितेश राणेंच्या जामिनावरती उद्या सुनावणी केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल आणि याचविषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, विशाल आपल्यासोबत नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई साहेब आहेत. देसाई साहेब, आपण आता जामीन अर्ज केलेला आहे, जामीन अर्जावरती कधी सुनावणी होणार आहे? जामीन अर्ज आमचा आज दाखल झालेला आहे आणि आम्ही मेन्शन केल्यानंतर कोर्टाने उद्याची तारीख ठेवलेली आहे. मोस्ट प्रॉबली आपला उद्या जामीन अर्ज सुनावणीला येईल. प्रकृती अस्वस्थ असा देखील विनंती करण्यात आलेली आहे न्यायालयाकडे. नाही, नितेश राणेंना काही तब्येतीच्या तक्रारी पहिल्यापासूनच आहेत, परंतु 2 दिवस कस्टडीचे महत्वाचे असल्यामुळे आम्ही पूर्णपणे सहकार्य केलं आहे.
फक्त ज्यावेळी त्यांना त्रास व्हायला लागला त्यावेळी फक्त आम्ही एवढंच कोर्टाला मॅजिस्ट्रेट कोर्टाला कणकवलीलाच मेन्शन केलंय की त्यांना हॉस्पिटलला पाठवण्याच्या अगोदर त्यांचे जे काही आहेत तक्रारी त्या संदर्भात चेकअप करून घ्यावं, बस एवढंच आम्ही रिक्वेस्ट केलेली. उद्या जामीन अर्जावर सुनावणी होईल असं आपण अपेक्षा करूया. जर सरकार पक्षाचं म्हणणं वेळेत आलं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, तर कदाचित उद्याच जामीन अर्जावर ती सुनावणी होईल. जामीन अर्ज आपण आता केलेला आहे, कोणत्या मुद्द्यांवरती जामीन द्यावा हा तिथे आपला नेमकं काय युक्तिवाद असेल? मुळातच पोलिसांना तपासाची फार गरज होती, त्याकरता त्यांनी एवढे दिवस कस्टडीची मागणी केली, ती कस्टडी कोर्टाने दिलेली आहे, त्यामुळे तपास त्यांचा पूर्ण झाला असं आम्ही गृहित धरतो. आणि त्यामुळे आत्ता त्यांना जेलमध्ये ठेवण्याचं कुठलंच कारण राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी आमची मागणी राहील. नक्कीच, धन्यवाद सर. विशाल, तू ऐकलं असेल की तपास जो आहे तो करण्याकरता नितेश राणे यांची जेवढी कस्टडी आवश्यक होती तेवढी कस्टडी त्यांना मिळालेली आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांना जेलमध्ये ठेवणं हे उचित राहणार नाही असं जी विनंती आहे ती देखील त्यांनी कोर्टाला केलेली आहे त्यांच्या जामीन अर्जामध्ये. आता सरकारी पक्षाचं म्हणणं म्हणजे जे तपास अधिकारी असतात त्यांचा सेज असतो, त्यांचं म्हणणं जे असतं आरोपीच्या जामीनावरती तो फार महत्वाचा असतो. तो आल्यानंतर त्याच्यावरती युक्तिवाद होईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल की नितेश राणे यांना जामीन कधी मिळेल. पण म्हणजेच अजित, आता उद्याच्या सुनावणीमध्ये आय हॅव टू से म्हणजे तपास अधिकारी काय म्हणतात, काय मागणी करतात, काय मुद्दे मांडतात, कारण यापूर्वी ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पोलीस जे होते ते नितेश राणेंना गोव्याला घेऊन गेले होते, तिथल्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी काही तपास केला, प्रश्न विचारले, काही मुद्दे हाती आलेले आहेत, हे देखील मुद्दे समोर ठेवले जातील. नक्कीच, तपास अधिकाऱ्यांचे मुद्दे जे आहेत ते समोर येतील, कारण का त्यांचा महत्वाचा मुद्दा हात असेल की त्यांना जामीन का देऊ नये, तर त्यांचं कणकवली किंवा राज्यभरात असलेलं राजकीय वजन असेल, याआधी देखील त्यांनी अनेक केलेली आंदोलनं असतील किंवा त्यांच्यावर झालेले आरोप असतील आणि इतर म्हणजे जे तक्रारदार आहेत त्यांना त्यांच्या जीवाला धोका किंवा त्यांना धमकावणे किंवा साक्षीदार आहेत त्यांना धमकावणे, याचबरोबरीनं तपासामध्ये अडथळा निर्माण करणे, विविध मार्गाने तपासामध्ये वेळ जाईल म्हणजे तपास मंदावेल याच्याकरता प्रयत्न करणे, असे आरोप जे आहेत ते सरकारी पक्षाकडून निश्चितच करण्यात येतील, कारण का हा एक भागच असतो आणि तपास अधिकारी असे आरोप जे आहेत ते जामीन अर्जावरती सुनावणी असताना करतातच आणि ते जे आरोप आहेत ते जर त्यांनी केले त्यानंतर ज्यांचे वकील जे आहेत ते वकील त्याच्या विरोधामध्ये युक्तिवाद करतील की नितेश राणे यांना जेलमध्ये का ठेवू नये, विशेषतः ते आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यानंतर त्यांच्या मागे फार मोठा जनसमुदाय आहे, हे सर्व लक्षात घेता, तपासामध्ये त्यांनी केलेलं सहकार्य लक्षात घेता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्यामुळे त्यांना जेलमध्ये ठेवण्याची कोणतीही गरज नाही असा युक्तिवाद जो आहे तो नितेश राणे यांच्या वकिलांकडून केला जाईल. त्या दोघांची युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय जे आहे या दोघांच्या युक्तिवादावरती निष्कर्ष काढेल आणि माननीय न्यायाधीश जे आहेत हे त्या दोघांच्या युक्तिवादाचा निष्कर्ष म्हणून जामीन अर्जावरती आपला निकाल सुनावतील. मग तो नितेश राणे यांच्या बाजूने देखील असेल किंवा त्यांच्या विरोधामध्ये देखील असेल, बाजूने असला तर तात्काळ त्यांना जामीन दिला जाईल. जामीन अर्ज जो आहे तो जेलमधल्या बेलबॉक्समध्ये टाकला जाईल आणि त्यांना जामीन बाहेर काढला जाईल. पण जर त्यांना जामीन मिळाला नाही तर पुढचा जामीन अर्ज येईपर्यंत, त्याच्यावर सुनावणी होईपर्यंत, त्यांना जामीन मिळेपर्यंत मात्र नितेश राणे यांना जेलमध्ये राहावं लागेल. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. याबद्दलचे अपडेट आम्ही वेळोवेळी